आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथे पोलिसाला मारहाण. गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर उपसरपंचाचा हल्ला. आटपाडी तालुक्यातील चिंचाळे येथे गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलीस हवालदारावर उपसरपंचानेच हल्ला चढवल्याची घटना घडली आहे. जमावबंदी असताना चिंचाळेचे उपसरपंच सुरेंद्र गायकवाड याने लोकांना एकत्र केले होते. गर्दी जमवली होती. सदरची बातमी समजताच हवालदार लोंडे घटनास्थळी गर्दी पांगवण्यासाठी पोहोचले असता पोलिसांना मस्ती आले असं म्हणत लोंढे यांना मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश लागू असताना गर्दी केली व पोलिसावर हल्ला केला याबाबतचा गुन्हा सुरेश गायकवाड यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. आज आमचं आटपाडी पोलीस स्टेशनचे खरसुंडी दूर क्षेत्र नेमणुकीस असलेले सचिन लोंढे हे कोरोना विषाणूचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक सो सांगली यांच्या आदेशान्वये त्यांच्या हद्दीमध्ये गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की काही लोक चिंचाळे गावाजवळ विनाकारण गर्दी करून थांबलेले. त्यासाठी त्यांना माहिती मिळाल्यानंतर सचिन लोंढे आणि एक पोलीस मित्र त्यांच्यासोबत सुधीर बसवी हे दोघेजण त्यांच्या मोटरसायकलवर चिंचाळे गावाच्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी सुरेंद्र अशोक गायकवाड हा इसम त्या ठिकाणी त्यांना मिळून आला. त्यांच्यासोबत बाकीचे जे लोक जमा झालेले होते ते लोक तिथून पोलीस आलेल्याचे बघून पळून गेले. सुरेश गायकवाड हा त्या ठिकाणी मिळाल्यानंतर त्याला तिथं लोंढे यांनी विचारलं की तुम्ही का जमलेला होता. त्यावेळेला त्यांनी ते काय उडवडीची उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसांना म्हणाला तुम्ही लॉकडाऊन झाल्यापासून तुम्हाला मस्ती आलेली आहे, तुम्ही पोलीसवाले जास्त दादागिरी करायला लागले असं त्यानं आरेरागाची भाषा करून सचिन लोंढे यांच्या एका कानाखाली दिली आणि त्यांना शिवेगाळ करून धमकी दिली त्यांना. म्हणून सचिन लोंढे यांच्या फिर्यादीवरून आटपाडी पोलीस स्टेशन येथे IPC 353 त्यानंतर 332, 504, 506, 188, 269, 270, 271 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 महाराष्ट्र COVID-19 उपाययोजना 2020 प्रमाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास मी स्वतः करत आहे आणि आरोपी अटक केलेली आहे. त्यानंतर सर्वांना सूचना अशी आहे की पोलीस हे काही त्यांच्या घरचं काम करत नाही, पोलीस हे जनतेसाठी काम करत आहे. तरी जनतेनं त्यांना दिलेल्या सूचनांचं तसेच पोलिसांनी दिलेले त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दिलेले मान्य पोलीस अधीक्षक सो मान्य जिल्हाधिकारी सो यांनी जे आदेश दिलेले त्या आदेशाच्या सूचनांचं पालन करावं हीच आमची जनतेला विनंती आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.